टॉप 10 हेडलाइन्स मध्ये मी पूजा आपल्या सर्वांचे स्वागत करते। करवीर तालुक्यातील आज 4 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे। यामध्ये पासरडे, सडोली, दुमाला, गर्जन, बीडशेड, फाटा या तरुणांचा समावेश आहे। संपर्क आलेल्या तरुण व इतरांना सीपीआरला पाठवण्यात आले आहे, तर पॉझिटिव्ह आलेल्या तरुणांच्या संपर्कात आलेल्या 6 तरुणांनी स्वतःहून आम्हाला तपासणीसाठी न्याव असं सांगून ते पुढे आले। सीपीआर प्रशासनाकडून या सर्वांना तपासणीसाठी सीपीआरला नेण्यात आले आहे। शिरोली पुलाची येथे पुण्याहून आलेले एका 65 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह सापडली असून या महिलेचा मुलगा पुणे येथील आयटीआय शिक्षक असून पुणे येथे कोरोना संसर्गजन्य रोगाचा वाढता प्रादुर्भावाचा विचार करत कुटुंबाच्या काळजीपोटी कुटुंबासह बुधवारी रात्री उशिरा शिरोली येथे आला होता। याबाबतची माहिती शेजाऱ्यांना समजताच त्यांनी याबाबतची माहिती ग्रामपंचायत व आरोग्य अधिकारी यांना दिल्याने या कुटुंबातील सर्वांना घोडावत इन्स्टिट्यूट येथे क्वारंटाईन करण्यात आले। आज सकाळी या कुटुंबातील महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून या महिलेच्या संपर्कात 8 जण आले आहेत। यातील कुटुंबातील 4 व अन्य 4 जण असून कुटुंबातील 4 जणांचा स्वॅब घेण्यात आला असून त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे। राज्यपाल कोट्यातून काही जागा भरल्या जाणार असून यासाठी स्वाभिमानीला संधी देण्याचा विचार सुरू झाला आहे। याचा धागा पकडून मंत्री जयंत पाटील यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी त्यांच्या आईच्या प्रकृतीच्या चौकशी करण्याच्या निमित्ताने शेट्टी यांच्याशी चर्चा केली। मंत्री पाटील यांच्या भेटीमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय क्षेत्रात उलटसुलट चर्चेला ऊत आला आहे। हातकणंगले तालुक्यातील रुई येथील ग्रामपंचायतीत 14व्या वित्त आयोग रकमेतील 14,97,100 रुपयांचा अपहार केल्याचा आरोप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र यादव यांनी तर घंटागाडी खरेदी 3 लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर सुधीर भोकरे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे। अद्यापही कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून मज्जाव केला जात असल्याने सर्वांच्याच रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे। यामुळे आमदार पाटील यांच्या निवासस्थानी बैठक बोलवण्यात आली होती। यावेळी व्यावसायिक नोकरदार शेतकरी यांनी आपल्या अडचणी मांडल्या। सोमवारपर्यंत आपले प्रश्न मार्गी लावू अशा आश्वासनानंतर आजचे शुक्रवारी होणारे ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आलं। एक्संबा येथील रहिवाशी असलेले व सध्या पट्टणकडोली येथे स्थायिक असलेल्या अजरुद्दीन तांबोळी चौधरी व आयशा तांबोळी या दाम्पत्यांच्या पोटी जन्मलेल्या 22 दिवसाच्या मुलावर अत्यंत क्रिटिकल व महत्वपूर्ण शस्त्रक्रिया करून मूळचे कारदगय येथील व सध्या निपाण येथे स्थायिक असलेले डॉक्टर शीतल धरणगुत्ते यांनी कोरोना सारख्या गंभीर काळात प्रयत्नांची पराकाष्ठा करून जीवनदान देऊन तांबोळी कुटुंबियांच्या जीवनात फुलोरा फुलवण्याचं काम केलं आहे। बिबट्याच्या या हल्ल्यामुळे माणिक काळुबडे यांचे 80,000 नुकसान झालं आहे। शेतकऱ्यांनी वन अधिकारी यांना अनेक वेळा घडलेल्या घटना सांगितल्या आहेत, मात्र त्यांच्याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने त्यांच्या विरोधात लोकांच्या मनात संतापाची लाट निर्माण झाली आहे। यावर वनरक्षक पाटोळे यांनी सदर भागात सापळा लावणार असल्याचं सांगितलं आहे। समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तक वितरणाची तयारी केली आहे। यामध्ये शिरोळ तालुक्यासाठी इयत्ता 1 ते 8 विद्यार्थ्यांकरिता सर्व विषयांची 1,77,675 पुस्तके पाठवण्यात आली असून पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने केंद्रानुसार पुस्तकांचं वितरण सुरू केलं आहे। मांगूर येथे मानसिकतेतून तळ्यात पडून पद्मावती सुरेश पाटील वय वर्ष 65 या महिलेने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दिनांक 12 रोजी सकाळी 7 दरम्यान उघडकीस आली। या घटनेची नोंद सदलगा पोलीस स्थानकात झाली आहे। त्यांच्या तोंडाला मास्क घातला असल्याने व त्यांचे तोंड पाण्यात बुडाल्याने त्यांची ओळख पटली नाही। प्रेताला पाण्यातून वर काढल्यानंतर प्रेताची ओळख पटली।
शिरोळ तालुक्यातील कवटेसर येथे एक शार्पड जमीन सुधारणा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या सचित्र पाइपलाइनचे मुख्य पाइपलाइन खुदाई सुरू होती। यावेळी बाजूचा भराव ढासळून मंजुनाथ महादेव नाईक वयवर्ष 41 नाईक गली शेडशाळ यांचा अपघाती निधन झाले। दानोळी हद्दीतील कीर्ती कुमार भोकरे यांच्या गट नंबर 563 येथे गत साली अपूर्ण राहिलेली मुख्य पाइपलाइनचं काम चालू असताना आज दुपारी 1:00 दरम्यान हा अपघात घडला। ताजा बातम्यांसाठी महान करियाला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।